राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललेलं आहे आणि असं असताना राज्य शासनाच्या सगळ्या यंत्रणा सतर्क आहेत यात महत्वाची भूमिका बजावत आहे गृह विभाग आणि या सगळ्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत गृहमंत्री अनिल देशमुख सर सर गृह विभागाकडे दोन मोठी आव्हानं आहेत एकतर पोलिसांचा संसर्ग रोखणं आणि कायदा सुव्यवस्था राखणं कशी नेमकी कसरत करावी लागते तुम्ही स्वतः फील्डवर आहात गेले आम्ही चार महिने पाहतोय कशा प्रकारची ही कसरत आहे तारेवरची सगळी कायदा असं आहे की कोरोनाची जेव्हापासून लढाई चालू झाली त्याच्या पहिल्या दिवसापासून आमची पोलीस यंत्रणा दिवस रात्र काम करते या कोरोनाच्या लढाईमध्ये आपण पाहिलं असेल की आमचे पोलीस डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ सफाई कर्मचारी ही संपूर्ण यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीनं या कोरोनाच्या लढाईमध्ये काम करत आहे आणि पोलीस यंत्रणा आपल्याला कल्पना आहे की तुमच्या क्वारंटाईन सेंटरला पोलिसांची सेंटर ड्युटी दिली असते आयसी सेंटरला पोलिसांची ड्युटी असते तुमच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची ड्युटी तुमचं जे आमचे श्रमिक जे बाहेर बाहेरच्या राज्यात गेले त्यांचे लिस्ट तयार करायची त्यांचे आधार कार्ड जमा करायचे टेलिफोन नंबर त्यांना ट्रेनमध्ये बसवायचं या सर्व गोष्टी पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या साडेतीन चार महिन्यामध्ये केल्या आणि असं आहे की शेवटी चार महिन्यापासून सतत दिवस रात्र पोलीस यंत्रणा काम करते अशा या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर फार त्यांच्यावर सुद्धा फार मोठा त्राण आहे हा दोन दोन सत्याऐंशीच्या जवळपास दो आमचे पोलीस कर्मचारी या कोरोनाच्या लढाईमध्ये शहीद झाले बिचारे आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर तो ताण आहे आणि त्याचबरोबर परत लॉ एन्ड ऑर्डरची परिस्थिती सुद्धा सांभाळायची म्हणजे पोलिसांना संक्रमण झालं नाही पाहिजे हा सुद्धा प्रश्न आहे त्यांच्या परिवाराचा प्रश्न आहे त्याचबरोबर लॉ एन्ड ऑर्डरची परिस्थिती सुद्धा सांभाळायची आता पुढील मध्ये गणेशोत्सव आहे बकरी ईद आहे अनेक सण पुढील काळमध्ये आहे याला जोडून आणखीन एक भाग की लॉकडाऊन खूप महिने होता त्यामुळे स्वाभाविकपणे नैराश्याचं वातावरण आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे यामुळे सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कशा प्रकारे तुम्ही याची तयारी किंवा कशा प्रकारचा आढावा घेतलेला तुम्ही महत्वाचा प्रश्न आहे लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये व्यवसाय बंद हाताला काम नाही जवळ पैसे नाही मग अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण अनेक शहरामध्ये झालेला आहे तो सुद्धा प्रश्न आमच्या पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथे हाताळला त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेबांचं जे म्हणणं आहे की संक्रमण सुद्धा कमी झालं पाहिजे त्याच्यासाठी काही काही प्रमाणात आपण काहीतरी बंधन ठेवले पाहिजे व त्याचबरोबर आपले व्यवसाय सुद्धा चालू झाले पाहिजे इंडस्ट्री चालू झाले पाहिजे व्यवसाय चालू झाले पाहिजे तुमचे ऑफिसेस चालू झाले पाहिजे कारण शेवटी हातालाही काम मिळालं पाहिजे या दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करून त्यानिमित्तानं पुढे जावं लागणार आहे सर आणखी यातला एक महत्वाचा भाग हा की क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवरती जे काही प्रसंग घडले पनवेलला बलात्कार झाला पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रात्री साडेबारा ते अडीच पर्यंत एक व्यक्ती दार वाजवत होती म्हणजे भीतीचं वातावरण होतं यासाठी काही खास तुम्ही उपाययोजना करणार आहात का यांनी मागणी केली की स्पेशल मार्शल बीट असावेत आणि पीपीई किट पोलिसांकडे स्टँड बाय असावेत जर कधी क्वारंटाईन सेंटरला जायची वेळ आली तर बरोबर आहे की तसे ज्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटरला किंवा आयसीयू सेंटरला पोलिसांची ड्युटी राहते तिथे जनाब पीपी किट घालूनच त्यांना आपण जावं लागतं तसं जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्या किट तर त्यांच्याकडे पाहिजेच त्या आम्ही उपलब्ध करून त्यांना देऊ आणि आहे त्यांच्याकडे पण त्याचबरोबर ज्या घटना मधल्या काळामध्ये महिलांच्या बाबतीत घडल्यात की एकाच बिल्डिंगमध्ये महिला महिला पॉझिटिव्ह पेशंट किंवा पुरुष पॉझिटिव्ह पेशंट त्याच्यामुळे आरोग्य खात्यामध्ये जी चर्चा झाली त्यामुळे पहिल्या मधल्यावर ग्राउंड फ्लोअरला त्यांना महिलांना अलग ठेवावं आणि त्याचा एक ग्राउंड फ्लोरला लोकांची वरदळ राहते सगळे तिथं पोलिस ते लोकं राहतात बाकी डॉक्टर्स राहतात वर्जळ चालू राहते त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मधल्यावर न ठेवतात त्यांना ग्राउंड फ्लोअरला ठेवायचं आणि वरती सगळे बाकी मग पोलिस लोकांना ठेवायचं जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना होऊ नये या दृष्टीनं आरोग्य खात काळजी घेत आहे सर आणखीन एक महत्वाची बाब गेले अनेक दिवस चर्चेली जात होती ती म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये खूप चर्चा झाली मात्र पुढे नेमकं काय होणार आहे आणखीन काही चौकशी होणार आहेत का, का, का वेगळी नावं आली करण जोहर यांचं सुद्धा नाव या संदर्भात घेतलं गेलेलं होतं कंगना रावतांनी विविध आरोप केलेले होते काय नेमक्या बाबतीत पुढे होणार असं आहे की सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत जी चौकशी आहे ती जवळजवळ सदोतीस अडतीस लोकांच्या त्या ठिकाणी बोलावून त्यांचं तिथे आणि त्याच्यामध्ये एक अँगल असं आहे की जी काही जे काही या संपूर्ण सुशासिन राजपूतच्या प्रकरणामध्ये अशी काही काही एक कोणती कोठरी आहे की जे एस्टॅब्लिश लोक आहेत जे एस्टॅब्लिश लोक जे नवीन जे टॅलेंटेड लोक आहेत ते आल्यानंतर त्यांना कसं साईडलाईन करायचं अशा पद्धतीची काही बिझनेस रायव्हलरी या आत्महत्येमागे आहे का या दृष्टीनं सुद्धा तपास त्या निमित्तानं करत आहे त्यासाठी ते अनेक मोठ्या मोठ्या लोकांना तिथे बोलावलं तुम्ही जे नाव सांगितलं करण जोहर त्याला सुद्धा लवकरात लवकर महाराष्ट्र पोलीस बोलावून त्याचा सुद्धा बयान त्यानिमित्तानं घेणार आहे कंगना रावतांची चौकशी कंगना रुणावतला त्यानिमित्तानं तर तिला समन्स पाठवला हो होता पहिला समन्स पाठवला हो नंतर दुसरा तिसऱ्या तीन तीन, तीन तीन जुलैला दुसरा समन्स तिला दिला आहे ती त्यांचं त्यानिमित्तानं बयान घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं बेसिक त्यांचंही असं म्हणणं दिसतंय की याच्या बाबतीत बिझनेस रायव्हलरीचा एक अँगल आहे असं त्यांच्या बोलण्यावरून दिसतं त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांचं बयान घेतलं जाईल बॉलिवूडशीच निगडीत आणखी एक प्रश्न आहे की इंस्टाग्रामच्या फॉलोअर संदर्भात वेगळी चर्चा आहे की फेक अकाउंट्स खूप मोठ्या प्रमाणे पी आर एजन्सीच्या माध्यमातून मॅनेज केले जातात त्याबाबत सुद्धा आपण काही नेमकी पावलं उचलणार आहात हा एक गंभीर गुन्हा आहे कसं आहे की आजकाल कसं आहे की ज्याच्याकडे जेवढे त्याला फॉलो करणारे लोक त्याचं तेवढी इमेज त्याची वाढत राहते त्याच्यामुळे अनेक फिल्म इंडस्ट्रीचे लोक याच्या माध्यमातून याचा उपयोग घेत राहतात की ज्या पी आर एजन्सीत आहेत त्या पी आर एजन्सी त्यांना डुप्लिकेट फॉलोअर्स करून देतात त्याला बॉट्स म्हणतात म्हणून आणि हे बॉट्सच्या माध्यमातून त्यांचे डुप्लिकेट फॉलोअर्स राहतात त्याच्या माध्यमातून ते आपली इमेज वाढवण्याचं काम करत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं या अशा पद्धतीनं ज्या पी आर एजन्सी काम करत आहेत बाकी इंडस्ट्रीच्या लोकांना फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना डुप्लिकेट फॉलोअर्स देतात अलग अलग नावावर अलग अलग शहरामध्ये त्या फॉ त्या डुप्लिकेट फॉलोअर्सचा सुद्धा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये दुरुपयोग होऊ शकतो आणि तो दुरुपयोग टाळण्याच्या दृष्टीनं त्या पद्धतीनं ज्या एजन्सीज आहेत आणि जे लोक या एजन्सीला हायर करतात त्यांची सुद्धा चौकशी राज्य शासन करणार आहे राजकीय प्रश्नाकडे ये उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मुलाखत दिलेली आहे आणि त्या मुलाखत सुरू असताना त्यांनी वक्तव्य केलं की माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडा अशा प्रकारचं का वक्तव्य आलं म्हणजे भाजपची अशी काही हालचाल आता दिसत नाहीये नेमकं असं प्रकारचं वक्तव्य का झालं त्यांना म्हणायचं आहे की आमचं सरकार पाडून तर दाखवा एक चॅलेंज आहे त्यांना आम्हाला सर्व तिन्ही पक्षाच्या नेत्यांना सर्व माहीत आहे की आमचं सरकार एकदम खंबीर आहे आमच्या सरकारला काही धोका नाही त्याच्यामुळे आम्ही जाहीर सांगतो की तुमच्यात हिंमत असेल तर आमचं सरकार, सरकार पाडून दाखवा या पद्धतीने ते बोललेत आणखीन एक चर्चा अलीकडच्या काळात होतीये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती हे <laughs> खरंच राज्यपातळीवर शक्य आहे का काय चाचपणी सुरू आहे असं आहे ह्या सगळ्या तुमच्या तुम्ही पसरवलेल्या बातम्या आहेत त्या दिवशी जी बैठक झाली मान्य अजितदादा पवार आणि मान्य मुख्यमंत्र्यांची ती रायगडच्या बाबतीतली बैठक होती तिथे रायगडचे जे आमदार शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीचे आमदार यांच्यात जो अंतर्गत प्रश्न होता त्या प्रश्नाच्या बाबतीतली जी बैठक होती त्यामध्ये अशा पद्धतीनं कुठं ठरलं नाही की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढून पुढे एकत्र येऊन येऊन निवडणूक लढणार असं आहे की मी आपल्याला सांगतो की जे सरकार आहे ते आमचं खंबीर आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं पाच वर्ष सरकार राहीलच प्रश्नच नाही आणि पुढच्या पाच वर्षामध्ये सुद्धा कशा पद्धतीने एकत्र येऊन पुढील सुद्धा एकत्र निवडणुका लढून कशा पद्धतीनं परत सरकार आलं पाहिजे आणि अनेक वर्ष ते सरकार महाराष्ट्रात चाललं पाहिजे या दृष्टीनं आमचे पावलं पडतायत म्हणजे मी पुन्हा ही केवळ घोषणाच राहील मी पुन्हा येईन ही घोषणाच राहील मी पुन्हा येईन येईन म्हणता म्हणता ते थकलेत आता त्यांना दमचा दम खून राहिला की मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल म्हणताना त्याच्यामुळे ते त्यांनी आता राज्य शासनाला चांगल्या पद्धतीनं कोरोनाच्या लढाईमध्ये सहकार्य करावं एवढी मी त्यांना विनंती करतो सर शेवटचा प्रश्न आपण कोरोनाच्या संदर्भातच घेऊयात तुम्ही स्वतः फील्डवरती आहात काय नेमका अनुभव तुमचा आहे आणि किती हे मोठं संकट आहे कारण एकीकडे एक मुख्यमंत्र्यांचं असंही वक्तव्य आलं की लस येईपर्यंत आपल्याला लढावं हो लागणार आहे काय नेमकं खरी गोष्ट आहे की असं आहे की कोरोनाच्या लढाईमध्ये आपण सर्व लोक एकत्र लढतो आहे सर्व शासकीय यंत्रणा लढत आहेत लोकं सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं वाट पाहताय की शेवटी लस ठेवा येणार कारण की जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाही तोपर्यंत याच्यावर काही उपाय निघू शकत नाही तोपर्यंत आपल्याला याच पद्धतीनं कोरोनाच्या विरुद्ध लढाईमध्ये आपल्याला लढावं लागणार आहे याच पद्धतीनं आपल्याला सर्व बंधनं पाळावं लागणार आहे मास्क घाला हात धुवायचं सॅनिटायझर वापरा सोशल डिस्टन्सिंग ठेवा या सर्व गोष्टी जोपर्यंत आपल्याला रामबाण उपाय याच्यावर मिळत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित पाळावं लागणार आहे जेणेकरून कोरोनासुद्धा आपण कोरोनाचं संक्रमण जे आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवू शकू आणि जे आपले आर्थिक व्यवहार जे आहेत आपले इंडस्ट्री आहे व्यवहार आहे उद्योग आहे त्याला सुद्धा चालना देऊ शकू या दृष्टीनं दोन्ही गोष्टी व्यवस्थित बॅलन्स ठेवून आपल्याला त्यामध्ये कंट्रोल करावं लागेल सर धन्यवाद या सगळ्या सविस्तर बातमी धन्यवाद सगळ्याचा साम टीव्हीचा मी अतिशय मनापासून आभार मानतो सगळ्यात महत्वाचा हाच प्रश्न होता की संसर्ग आटोक्यात आणताना दुसरीकडे आर्थिक गडा सुद्धा रुळावर आणायचा आहे कारण ज्या पद्धतीनं चार महिने आर्थिक घडी विस्कटलेली आहे ती जागेवर आणत असताना मोठी कसरत राज्य सरकारला करावी लागेल आणि त्यातही गृह विभाग महत्वाची भूमिका निभावताना पाहायला मिळेल कॅमेरामन सुमितसह अमोल कवीटकर साम टी व्ही पुणे ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक ट्विटर आणि वर सुद्धा आम्हाला फॉलो करा